गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। क्रिकेट खेळणाऱ्यांनी बघितलीच पाहिजे अशी बातमी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। एक धक्कादायक घटना समोर आली आहे। क्रिकेट खेळताना मैदानातच हार्ट अटॅक आला आणि जागीच एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अशीच एक घटना राज्यात सुद्धा घडली आहे। नेमका हा सगळा प्रकार कुठे झालाय पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट। हा व्हिडिओ पहा। क्रिकेटचा सामना सुरू आहे। अचानक सामन्यादरम्यान एक खेळाडू जमिनीवर कोसळतो। सगळेच हादरतात, खेळाडूपाशी धाव घेतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। हा प्रकार घडलाय सांगलीच्या आटपाडीमध्ये। जशा गोव्यामध्ये क्रिकेट टूर्नामेंट भरवल्या जातात, तशीच एक क्रिकेट स्पर्धा सांगलीच्या आटपाडीमध्ये भरवण्यात आली होती। या मॅचमध्ये खेळत असताना अतुल विष्णू पाटील या तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागीच गेला। ही घटना क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकालाच धडकी भरवणारी अशी आहे। 35 वर्षांच्या अतुल विष्णू पाटीलच्या मृत्यूनं सगळेच जण हादरून गेले आहेत। सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने या तरुणाचा मृत्यू झाला। सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवली जाते। सांगलीतील तासगाव तालुका संघातून विकेटकीपर म्हणून अतुल खेळत होते। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सामना सुरू झाला। सामना सुरू असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला आणि अतुल मैदानावरच कोसळला। यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं। दुसरीकडे राज्यातही अशीच एक घटना घडली आहे। खांडोळ्यामध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत एका 45 वर्षांच्या खेळाडूलाही भर मैदानात हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। रामातारी भोसले असं मृत्यू झालेल्या खेळाडूचं नाव आहे। पाणी पिण्यासाठी गेलेले रामातारी भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले। त्यांना खासगी वाहनानं उपचारासाठी नेण्यात आलं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। या दोन्ही घटनांनी क्रिकेट खेळणाऱ्यांना चांगलीच धडकी भरवली आहे। विधिता प्रभूसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।